आणि हलक्या लाइट वस्तू ओळखताना होणाऱ्या सामान्य चुका। हॅलो मुलांनो, मागच्या व्हिडिओ मध्ये आपण सर्वात जड आणि सर्वात हलक्या वस्तूंना ओळखले। या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊ जड हेवी आणि हलक्या लाइट वस्तू ओळखताना होणाऱ्या सामान्य चुकांबद्दल। आज छोटूच्या घरी त्याचे काका काकू आलेले आहेत। त्यांच्या सोबत आला आहे त्यांचा लहान मुलगा चिनू, ज्याच्या सोबत छोटू धमाल करणार आहे। आई, मी चिनू सोबत खेळायला जाऊ का? हो छोटू, जा। छोटू चिनू सोबत खेळण्यासाठी एक फुगा आणि आपला चेंडू घेऊन येतो। आधी छोटू चिनू सोबत फुगे खेळतो। हे घे चिनू, धर। चिनू फुगा पकडतो। थोड्या वेळाने ते दोघेही चेंडूने खेळायला लागले, परंतु चिनूला खेळता येत नव्हते। त्याच्याकडून बॉल नेसटून जायचा। मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का की असे का होते? चिनू फुग्याला नीट धरू शकतो, परंतु बॉल धरू शकत नाही। होय, तुम्ही बरोबर विचार केलात। बॉल फुग्यापेक्षा जड आहे आणि त्यामुळे चिनू बॉल धरू शकत नाही। फुगा बॉल पेक्षा हलका आहे। मुलांनो, परंतु छोटूला हे कळत नाहीये की असे का होते आहे, कारण फुटबॉल आणि फुग्याचा आकार सारखाच आहे, तर बॉल फुग्यापेक्षा जड कसा? तर मुलांनो, याचा अर्थ असा की आवश्यक नाही की सारख्या दिसणाऱ्या वस्तूंचे वजनही सारखेच असेल। बघितलं मुलांनो, फुगा हलका आहे तर चिनूने फुगा उचलला, पण बॉल जड आहे त्यामुळे चिनूला बॉल उचलता येत नाहीये। आज पिंकीचा वाढदिवस आहे। छोटू आई सोबत पिंकी साठी खेळ घ्यायला खेळण्यांच्या दुकानात आला आहे। तिथे त्यांना एक मोठा बाहुला दिसतो। छोटू, आपण हा बाहुला पिंकीला देऊया? नाही आई, आपण ही पैशाची पेटी देऊया, कारण हा बाहुला खूप मोठा आहे, त्यामुळे हा जड असेल, पिंकी याला उचलू शकणार नाही। छोटू, एक काम कर, तू या दोन्ही वस्तू उचलून बघ। ठीक आहे आई। छोटू गुल्लक उचलण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याच्याकडून ते उचलले जात नाही। आई, ही पैशांची पेटी तर खूप जड आहे, उचलल्याच जात नाहीये। होय छोटू, हे जड आहे, चल आता हा बाहुला उचलून बघ। छोटूने बाहुला उचलून पाहिला आणि त्याने तो सहज उचलला। मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की छोटूने एवढा मोठा बाहुला सहज कसा उचलला? होय, पैशाची पेटी जड असल्याने छोटू ती उचलू शकला नाही, आणि बाहुला खूप हलका होता त्यामुळे छोटूने त्याला सहज उचलून घेतले। बघितलं छोटू, जे आकारात मोठे दिसेल आवश्यक नाही की ते वजनातही जास्त असेल। हो आई, आपण हाच बाहुला पिंकीला देऊ, तिला खूप आवडेल। तर मुलांनो, याचा अर्थ असा आहे की मोठी दिसणारी वस्तू नेहमी जड नसते आणि लहान दिसणारी वस्तू नेहमी हलकी नसते। आजसाठी बस एवढंच। या व्हिडिओ मध्ये आपण जड, हेवी आणि हलकी लाइट वस्तू ओळखताना होणाऱ्या सामान्य चुकांबद्दल शिकलो। मला आशा आहे की तुम्हाला हा विषय नीट समजला असेल। बाय मुलांनो।